आणि नागपूर लोकसभेसाठी काँग्रेसकडनं उमेदवार कोण असेल याकडे सर्वांचंच लक्ष लागलेलं. याचं कारण म्हणजे देशभरातील अतिशय लोकप्रिय असलेले केंद्रीय मंत्री नितीन गडकरी पुन्हा एकदा नागपूरमधनं निवडणूक लढवत आहेत. त्यांच्याविरोधात आता काँग्रेसनं विकास ठाकरे यांना उमेदवारी दिली आहे. मात्र विकास ठाकरे हे स्वतःसुद्धा निवडणूक लढवण्यासाठी फारसे उत्सुक नाही आहेत. नागपूरच्या ज्येष्ठ नेत्यांनी मैदानामध्ये निवडणुकीसाठी उतरायला हवं होतं असं म्हणत त्यांनी नाव न घेता नितीन राऊत आणि विलास मुत्तेमवार सोबतच सतीश चतुर्वेदी यांच्याकडे अंगुली निर्देश केला. प्रयत्न केला. मतदारसंघासाठी काँग्रेसचे आमदार विकास ठाकरे यांचं नाव निश्चित झालेलं आहे. पक्षाच्या वर्किंग कमिटीमध्ये तुमचं नाव निश्चित झालेलं आहे. कशा प्रकारे आता तयारीला लागणार आहात तुम्ही? काँग्रेसचा कार्यकर्ता आहे, त्याचं मनोबल उंचवण्याचं काम आम्हाला करायचं आहे. आणि ही पार्टी तर राहतच, एक विरोधक आणि एक सत्ताधारी हे दोघं तर राहणारच आहे आयुष्यभर. परंतु या निवडणुकीमध्ये आम्ही पक्षाला पहिले विनंती केली होती की मी सध्या आमदार आहे विद्यमान, अजून 6 महिने माझी टर्म बाकी आहे, कोणी योग्य उमेदवार असेल तर द्यावा, तो उमेदवार मी स्वतःला ती फेज निघून गेलेली आहे. कारण की काँग्रेस वर्किंग कमिटीमध्ये देखील एकमत झालं आहे तुमच्या नावावर. जरी घोषणा व्हायची असली तरी आता किती चॅलेंजिंग राहणार आहे निवडणूक? आता मी पक्षाचा इतके दिवसापासून माणूस आहे आणि मला माहिती नाही, आपल्याला माहिती असेल तर माहीत नाही, पण आमची अंतिम यादी येत नाही तोपर्यंत काहीच होत नाही. आणि मी तुम्हाला सांगतो, नागपूर शहरासाठी चॅलेंजिंग काही नाही आहे. तुमची अजूनही तुमची इच्छा नाही का निवडणूक लढायची? मी सांगितलं ना, निवडणूक कोणी लढला तर त्याला लढवणारा उमेदवार म्हणून मीच राहणार आहे. ही तयारी आता नाही, मी मागल्या 6 महिन्यापासून केलेली आहे. आणि मला वाटतं की नागपुरात तगडी फाईट होऊ शकते. आम्ही सिनियर लोकांना आग्रह केला, परंतु सगळ्यांना वाटत होतं की तुम्ही जास्त फाईट देऊ शकता. तुम्हाला कोण वाटतं की कोण जास्त फाईट देऊ शकते आणि कोण उमेदवार असायला पाहिजे? नाही, आता हे मी पक्षाकडे बोलू शकतो, तुमच्याकडे कशाला बोलणार आहे. मी सिनियर नेत्यांचं नाव घेतलं त्यामुळे कोण सिनियर नेते आहे ते हे सगळं मला सांगणं पक्षाला बंधनकारक आहे, तुम्हाला सांगणं बंधनकारक नाही आहे. आणि म्हणून मला असं वाटतं की आपण निवडणूक जवळ आली तेव्हा पाहाल की काय होते. पक्षामध्ये स्थानिक नेत्यांमध्ये एकमत तुमच्या नावावर आहे, जर का पक्षाने स्थानिक नेते इतका आग्रह करतात आहे तर तुमची तयारी आहे? हो, आता मी तयारी तर करावीच लागणार आहे ना. जर आधी मी प्रयत्न केला की पक्षाने कोणाला तिकीट द्यावी आणि त्याच्यामागे मी राहावं, मी पूर्ण निवडणूक सांभाळावी, जर स्थानिक कार्यकर्ते पक्षातील सर्व नेत्यांना पटत असेल की मी राहावं, तर मग माझ्याजवळ पर्याय नाही, मला उभं राहावंच लागणार आहे आणि ताकदीने लढणार आहे मी मग. मात्र पक्षाने सांगितलं तर ते निवडणूक लढायला तयार आहे. कॅमेरामॅन अतुल हेटेसह तुषार कोहळे, एबीपी माझा, नागपूर. एबीपी माझा, उघडा डोळे, बघा नीट.